आता आपण नेहरू कुर्त्याच्या बाईची कटिंग करू. नेहरू कुर्त्याच्या बाईच्या कटिंगसाठी आपल्याला काटकोन कशाप्रकारे काढायची आहे, म्हणजे आपल्याला हा झिरो हा बिंदू मिळेल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी, तर झिरो ते एक आहे बाही लांबी. बाही लांबी आपली आहे 60 सेंटीमीटर प्लस 2.5 सेंटीमीटर. इथनं घ्यायचं आहे 60 प्लस 2.5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला हा एक नंबरचा बिंदू मिळाला. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला 0 ते 2 आणि 1 ते 3. 0 ते 2 आहे स्केलचा अर्धा प्लस 1 सेंटीमीटर. 0 स्केलचा अर्धा आहे 18.5, याच्यामध्ये प्लस 1 सेंटीमीटर केलं की 19.5 मिळतो आपल्याला. म्हणजे आपल्याला हा इथे 1 ते 2 मिळाला, सॉरी 0 ते 2 मिळाला, आणि 1 ते 3 सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे 19.5, म्हणजे आपल्याला हा 3 नंबरचा बिंदू मिळाला. त्यानंतर हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 2 ते 4. 2 ते 4 घ्यायचं आहे आपल्याला छातीचा 112 प्लस 1.5 सेंटीमीटर. आता इथे जे 2 ते 4 जो आहे आपला हा 7 सेंटीमीटर झाला, याच्यामध्ये 1.5 सेंटीमीटर याच्यामध्ये प्लस करायचा आहे, म्हणजे हा इथे बिंदू मिळाला आपल्याला 4 नंबरचा बिंदू. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 4 ते 5. 4 ते 5 घ्यायचं आहे छातीचा 112 मायनस 1.5 सेंटीमीटर. इथे छातीचा 112 किती 7 सेंटीमीटर आला होता, त्याच्यामधनं 1.5 सेंटीमीटर मायनस करायचं आहे, म्हणजे आपल्याला मिळाला हा 5 नंबरचा बिंदू. या ठिकाणी आपण 4 ते 5 जी सरळ रेषा आहे डॉटेड रेषा घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 4 0 ते 4 ही तिरपी रेषा जोडायची आहे, ही डॉटेड रेषा घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला 0 ते 4 मागील बाहीचा आकार घ्यायचा आहे. मागील बाहीचा आकार देताना इथे सुद्धा 1 2.5 सेंटीमीटर, म्हणजे आपण हा देऊ इथे 6 नंबरचा बिंदू. हा 1 2.5 सेंटीमीटर घेतलेला आहे. त्यानंतर 4 6 आणि 0 हा द्यायचा आहे बाहीचा आकार, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला समोरील बाहीचा आकार द्यायचा आहे. समोरील बाहीचा आकार द्यायसाठी 4 5 आणि 0 याचा यू, म्हणजे 0 याला जोडायचं आहे. इथे हा जो आहे 5 ते 6, कारण आपण 1 2.5 सेंटीमीटर खाली घेतला आहे, तर 5 ते 6 जोडू. आणि त्यानंतर 4 ते 5 जे अंतर आहे तिथे असा आकार दे, असा राऊंड शेपमध्ये, म्हणजे हा जरा आपल्याला समोरील आकार मिळालेला आहे बाहीचा. त्यानंतर आपल्याला 1 ते 7 घ्यायचा आहे छातीचा 1.6 प्लस 1 सेंटीमीटर. छातीचा 1.6 येतो 14.6, इथे मी घेतला आहे 14.16 येतो, तर मी इथे 14.5 घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर प्लस करून हा 15.5, म्हणजे आपल्याला 7 नंबरचा बिंदू मिळालेला आहे. त्यानंतर 4 आणि 7 हा बिंदू जोडून घ्यायचा आहे. आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1 सेंटीमीटर, फक्त 1 सेंटीमीटरचीच मार्जिन द्यायची. तुम्ही इथे 1.5 सेंटीमीटर पण घेऊ शकता, आपण इथे 1.5 देऊ, ठीक आहे, म्हणजे शिवायला त्रास नको आपल्याला. त्यासाठी 1.5 सेंटीमीटरची मार्जिन द्यायची आहे ही पूर्ण. तर 4 बिंदूपर्यंत 1.5 सेंटीमीटरची आपण मार्जिन घेतलेली आहे. या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीला कट करू. पहिले कट करताना आपल्याला बाहीचा मागील आकार कट करायचा आहे. त्यानंतर जी आपण 1.5 सेंटीमीटरची मार्जिन घेतली होती ती कट करायची आहे आपल्याला. त्यानंतर 1 ते 7 हा बिंदू जो आहे तो कट करायचा आहे. त्यानंतर बाहीला ओपन करायचं आहे, उघडायचं आहे. आणि उघडल्यानंतर
जो आपला 6 ते 5 जो बिंदू आहे म्हणजे जो आपण आतमधून बाहेरून जो राऊंड घेतला तो कट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला आपला समोरील बाही. आता आपण पॉकेटचं कटिंग करणार आहे, साईड पॉकेट. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला पहिले ही काटकोन रेषा तयार करायची आहे. काटकोन रेषा तयार केल्यानंतर 0 हा बिंदू आपण फोल्ड आहे त्याच्या अपोजिट साईडला घेऊ, जो ओपन साईड आहे तिथे घेऊ. ठीक आहे, म्हणजे 0 हा बिंदू आपल्याला इथे मिळाला. त्यानंतर 0 ते 1 जे आहे, 0 ते 1 घ्यायचं आहे आपल्याला छातीचा 1 6 + 1 cm. ठीक आहे, हा घेतला आहे छातीचा 1 6 + 1 cm. छातीचा 1 6 किती आला होता आपला 14.5 प्लस त्याच्यामध्ये 1 cm म्हणजे 15.5. ठीक आहे, हे इथे आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 ते 2 आणि 2 ते 3. हे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा 1 6, फक्त 1 6च घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 1 ते 2 आणि 2 ते 3 हे जे आहे 14.5 14.5. हे घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 0 ते 4. 0 ते 4 आता 0 ते 4 घ्यायचं आहे. तर 0 ते 4 याच्या अपोजिट साईडला जो आहे म्हणजे 0च्याच खाली 4 हा बिंदू मिळेल आपल्याला. आपण इथे 7.5 घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या 7.25 घेतलं आहे सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्या अपोजिट साईडला जो एक बिंदू येईल तो 4 नंबर येईल. त्यानंतर 1च्या मागच्या साईडला 5 नंबरचा बिंदू येईल, मागच्या बाजूला येईल तो. ठीक आहे, त्यानंतर 2च्या मागच्या बाजूला 6 नंबरचा बिंदू येईल आणि त्यानंतर 3च्या मागच्या साईडला 7 नंबरचा बिंदू येईल. म्हणजे हे पूर्ण जे आहे म्हणजे फोल्ड आहे, ह्या फोल्डच्या अपोजिट साईडला धरून आपलं जे मेजरमेंट आहे ते पूर्ण मिळून 14.5 राहील. ठीक आहे, त्यानंतर हा आपण असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 0 ते 4. 0 ते 4चा जो मध्य आहे तो आपल्याला 8 हा बिंदू मिळेल. ठीक आहे, इथे 8 हा बिंदू मिळाला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा आकार तयार होईल पॉकेटचा. ठीक आहे, म्हणजे हा इथनं हा चौकोनच राहील आणि 1 ते 5 म्हणजे 1 ते 8 आणि 5 ते 8 हा असा पॉकेटचा आकार द्यायचा आहे. पहिले फ्रेंच कर्वला बरोबर सेट करायचं या पद्धतीने. बघा कोणत्या पद्धतीने ठेवला, या पद्धतीने ठेवायचा आणि त्यानंतर हा आकार द्यायचा. म्हणजे हा झाला वरचा पॉकेटचा आकार. त्यानंतर याच्या बाहेर 1 cm वाढवून हा पॉकेटचा आकार तयार करायचा आहे पुन्हा आपल्याला. त्यानंतर याला 1 cm मार्जिन द्यायची आहे आपल्याला. पूर्ण शेवटपर्यंत 1 cm मार्जिन करायची आहे. खाली सुद्धा आपल्याला 1 cm मार्जिन घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपण या पॉकेटला कट करू. मी 8 पासून जो जी मार्जिन घेतली होती 1 cm ती पूर्ण कट करते आहे. हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्यानंतर तुमच्याकडे एखादी नोकवाली वस्तू असेल तर त्यांनी खाली दाबून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला खालचे जे पॉइंट आहे ते मिळून जाईल. इथे जे मी म्हटलं होतं तुम्हाला 1च्या खाली जो आहे आपल्याला 5 नंबरचा बिंदू मिळेल, म्हणजे हा दाबलेला जो पॉईंट आहे हा 5 नंबरचा बिंदू आहे. 2च्या खाली म्हणजे इथे अपोजिट साईडला 6 नंबरचा बिंदू. त्यानंतर 3च्या अपोजिट साईडला हा 7 नंबरचा बिंदू. ठीक आहे, तर या पद्धतीने आपला हा साईड पॉकेट तयार झालेला आहे. आता आपण कॉलर नेहरू कुर्त्याचं सिलाई काम करू. ठीक आहे, आणि नेहरू कुर्त्यामध्ये जी कॉलर लागणार आहे
ती कॉलर आपण शिवताना कटिंग करू, म्हणजे शिवताना आपल्याला सगळ्यात शेवटी ती कटिंग करू आपण।